चौथे वाक्य काय घडणार आहे ऐका, सगळी जनता परिस्थितीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे? कंपन्यांचं जवळजवळ ती आले पिठलेव, आता ती रसावतून द्या लागली, आता पिठलेवाली सकाळी वल्लन संध्याकाळी कोरड. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे, तर ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईन. आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्ट गावात गेला. यांच्यावर दबाव आहे, म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोकं परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडून सांगा, दोन तीन वर्ष थांबा, शेतीला सोनेरी दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरी दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही याचे दोन ते सहा कारणं सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणला ना कोणी शेती परवडत नाही, ह्या कानपट्टी ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत आहे जो? फक्त घरात व्यसन नको आहे आणि कामाचं एकमत पाहिजे, शेती कधीच तोट्या देऊ शकत नाही. तुमची ॲव्हरेज काढायची दानत आहे का? एकरमध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले, लाख खर्च 1.25 लाख, 25 ते फीट झाले का? मग तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कुणं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला सहकार नाहीत. एक, वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. गॅपच द्यायचं नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली. 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्यानं, कशाला शेती टिकल? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया 71, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश. बरं, काही काही औषधं इतके भावर फुले मारा, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांधळ होते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहती पा कधी बी. मग त्याच्यामुळं जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. तिसरं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला वाफ्याला वास नष्ट होत नाही, फोडूनच भरितो त्याला, त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. चौथं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघाल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत. आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण, शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया 10, 26, 26 ही जी खतं आहेत ही सलाईन आहे, पण शेणखत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्याच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचंच नाही. कुत्रा ठेवायचा दारात, बोर्डल यायचं कुत्र्यापासून सावधान, पण कंसातले आले पाहिजे, आतले का बाहेरच्या? आताही कुत्राचे. हां, आणि ह्या 5 कारणामुळं शेती तोट्यात आहे. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणार आहे परत शेतीवर? तुम्ही हालात तर हे करा ना काय. साते, साते याचा अर्थ बाजार. ए बाजारला आलात तर देव आपला करा. महिने म्हणलं, ए तुमची आई जिवंत आहे ना? आई आई जिवंत आहे ना? आहे ना आई जिवंत आहे ना तुमची? ए आहे ना? तिला कधीही भेटायला जा, तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठं येतील, बोरं येतील, जांभळं येतील, चिजुकी येतील, हरभरे येतील, पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या. पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे. बरोबर आहे ना? आता लबड नाही बोला जर का? सणासुदीचे दिवस आहे, मी तुमच्या मुलासारखा वळी आली. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मी अशी खोटं बोलायचं नाही, तुमच्या मुलासारखा आहे मी.
तुम्हाला कधी असं वाटलं का तुमच्या आई मारावा? नाही ना, नाही ना, लबाड नाही मला बघा. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना, वाटलं ना, अय वाटलं ना, वाटलं ना. मग तुम्ही ज्याच्या पगारावर उडी हाणता त्याला आई असेल ना? म्हणजे त्याची उलथावान तू ही जागावा. देवलाय भारी आयडिया करतो त्याची ठुतो. किती लबाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पुरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार कष्ट करायचे, तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन. आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री. 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी फक्त. पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे, कांद्यातलं गाबाळ का मर ना का दुसरीची घरं बिगडी ती. अय अय, जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार. कशावर लिह, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील, चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिकट झालंय, काल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके तर हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला गेले गेले, कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पुरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पुरींची आई आणि पुरी नांदू दिल्या नाही, इथे घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तू ना, कळन ना, तिने सुना आल्यो. मग आली आमच्याकडं तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते, प्रस्थान प्रस्थान कवाय. आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय ना बाई. जम्बूक करी अवजान बायकोच करेल नाही ना बायको, तो पोरे आहे ना महाराज, कोणा बोलू न देत नाही. बायको करू दे अशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं नीट करीन गपची बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ, ती इकडं झिरो दी का जिला सुन नाही ना एकवी, ती तर टक्कळ्याच फोडू दी ती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणाय अण्णा. अंग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैशागात सुन आली का ज्येष्ठात्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तुला अजून माहीत नाही. जिची थोरली सुन आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले ना, ती म्हणते यंदा नाही दिवाळीनंतर पाहू का, पहिलीनंच एवढी जी राहुली. माझी भाषा नाही, मी वव्यांप्रमाणे तुम्हाला पाठपर्यंत देणार. ओ जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचाणा, कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालती, काही लय दिवस चालते काय? हाताने इज्जत घालायची, संसार एवढा नेट लावून काय करायचा, काय मागच्यांना घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3 जवळ काढलं चौथे काढतो. 3 तर असे मग माझे नुसते माईकला लागू लागू होत चढले वारा नसतं, नाही नाही माईकला लागू लागू होतच गेले नुसती, होट आतून लाल लाल जर झाले नुसती आदळून 7 तास बोलतो रोज. मग आता मा पोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लई कष्ट केले, तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर यांना काय केलं. नाही महाराज, आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर, काय माहिती तुमचं. ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कॉटरचा, त्या दिवशी कष्ट बंद. बंद का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची, या नालायकांसाठी बांध कुरू कुरू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, चिंगड्या खाली घालू घालू वण्याटा असायचा, आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची, काय आला कमवायची.
काय काम व्हायचं काम राहिलं शिल्लक, भारीत भारी टी व्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा, 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला, भारी गजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची, मस्तपैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची, मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, मस्त मालिका पाहत बसायचं बस। पोरे म्हणणार असं का केलं भाऊ, मी प्यारलं एक उतारलं दुसरं, आता मला मशगतही करायची नाही, वावरच खाट ठवायचं आहे तुला काय करायचं, कमीत बसायचं येड्यावानी कमी आप महाराजांची भाषा नाही, महाराज अंतकाळीचे कोणी नाही, नाही हो आपण फक्त आपल्या पुरते, एखाद्या बाईचा पण नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबल ती बाई, काय थोबाड झोडू झोडू रड ती बाई, देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला काल ठुलन त्यांना काल आणि आलं, आता काय माझ्या जगण्यात मजा आहे, येतेच त्यांच्या संगत नवरा जळवतो ती आगी कवडी ती, आणि दोन चार बाया तिला मा कवडी द्या, अशी दिल्ली करा बरं, जाळाजवळ न्यायची ना अशी दिल्ली करायची, चिंगाट घर गाठील ती, कोण मारत कोणच्यासाठी मारा झाकली, अरे फक्त म्हणायला आहे कोण करते, एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या म्हणजे मरू नये, मरू द्या त्याला दोन पोर असावं गोजीरवाणी, आणि दोन चार दिवस व्हावं बायको मरून आठवड्याभर, आणि आपण त्याला भेटायला जावा, ते असं दारात बसलं राहतं, पोरं खेळा त्या अंगणात, आपण त्याच्याजवळ जायचं आणि त्याला म्हणायचं का चालाय काय चालाय, तो म्हणतो काय चालायचं, वाटलं झालं परपंचाच, जगण्यात मजा नाही राहिली, देवानं माल न्यायला लागत होत तिल नव्हतं न्यायला लागत, बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही, कसा आठवडा काढला माझं मला माहिती, त्याला विचारायचं बायकू बिकू करता का, छे 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 मला काय करायचं बायकू करू, पण येणी कोणला आहे म्हणा, मग यांची आई त्याची मावशी होईन का, अरे लबाड जनता आहे मारा लबाड लोक आहे हो, फॉर्म भरायला अख गाव, प्रचाराला अख गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आलो, कार्यकर्तेच गायब, कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे, कष्टाचं चीज झालं मुतले तिकडं, महाराज जी मंडळी का थटा काय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती, आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती, काय बोलायचं महाराज, तेच मोठे रडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली, काय बोलायचं महाराज, म्हशीच्या येडग्याची तुलना लोकांनी ननोबराशी केली हो, समाज फक्त खिस्सा गरम येतवरच आहे, भुईमुगाच्या शंगात दाना येतावर त्याचा मुक्काम पोतेते, दाना निघून गेलं त्याचा मुक्काम सुलीते, 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडीक, उलटी बापाला अशी हात करते असेच हप्ते फेडा, त्यावर दुसरा हप्ता घेऊन येते, काय काय आलंय हो, बारीक अभ्यास करणं महाराज काही नाही महाराज, गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे, तुमचं काय मत आहे, तुकोबराईच्या जीवनात जेवढे अनुभव आले ना तेवढे बिचारीने जसेच्या तसे जगासाठी लिहून ठेवले, 42 वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही, पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं, कोपला पाटील गावचे हे आता काय बोलायचं आहे महाराज, तुकोबरायसारखे 400 एकर जमीन दान केली ती तुकोबरायन लोकांना, काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी, काय विचारायचं आहे महाराज, बायको गेली पोरगं गेलं अन्न पाण्या वाचून पोरगं गेलो, रडले नाही कधी, पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं, पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं आणि गाथा जेव्हा पाण्यावर तरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तू कुबाराय रडले, काय बोलायचं, प्रार्थनाच केली देवाकडे श्री अनंता, काय बोलायचं महाराज, काय अभंग तू कुबारायला नेऊन ठेवले, बस नको देवा आता मी अवगुणी अन्यायी मला यांच्यात राहायचं नाही, रे बाबा मी 42 वर्षी राहिलो माझं मला माहिती, आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली, आता दिसून हे जना ऐसे करीना, काय महाराज भाषा आहे संतांची, मला राहायचं नाही यांच्यात राहू नाही काही उपयोग नाही, अहो माझ्या बायकोलाच माझ्या संघ यायचं नाही तर जगाचं काय घेऊन बस, माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्याबरोबर वैकुंठाला यायला, गल्लीतल्या लोकांना आरोळे देऊन सांगितलं अरे तुम्हाला देव न्यायला आलाय तुम्ही चला, लोक म्हणले तुला नाही काम तू हिंड, काय बोलायचंय मला, पण शेवटी एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित, गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त, काहीच नका करू,
एक एक शब्द पाठ करा करण्यासाठी कमावता तुम्ही काय नाही फायदा मारा काही नाही शरपंजनी भीष्म पडला कोणी सोडवलं नाही मारा दशरथ पुत्र शोकाने मेला त्याचा पोऱ्या देव होता कोणी सोडवलं नाही पण बायको पळवणारा देवासमोर मेला याच्यापेक्षा काय कौतुक असावं मारा देवाची बायको पळवणारा रावण पण देवासमोर मेला आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मेला काय ते रावणाचा अभ्यास आहे कोथे वाचणार आणि उर फटक्याला मारा काही लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली असं बरळू नका काही बी कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं तीन तीन वेळा सांगा रावणानं आईसाठी विद्वान माणूस होता तो जगातला पहिला भक्त आहे शंकर प्रसन्न करणारा रावण आणि मरताना हसणारा सुद्धा रामाच्या हाताने मरणं म्हणजे तुम्ही काय भाग्य समजा काय महाराज दोन चार गोष्टी अशा झाल्या जटायू रामाच्या मांडीवर मेला काय भाग्यवान पक्षी असेल महाराज रेडा किती भाग्यवान असेल त्याच्या पाठीवर मावळीचा हात गेला अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का तो देवाने हातात धरला आपल्या लोकांनी ऊर फाट्या पोथ्या वाजायच्या रावणांशी तेव्हा आल्याचं तसंच केलं म्हणले सात रांजण बामणं मारली त्यानं एवढी बामणं होती का इथं दोन चार गावा मिळून एक बामण आहे त्यानं आणली कुठून एवढी बामणं बरं आणली तर आणली बामणं डोंगराला गेली ती गावाला तो काय माणसं गावात येऊन मारित होता का तेव्हा असं नाही त्याचे आध्यात्मिक शास्त्र पा ती गोष्ट आहे म्हणजे कथा आहे पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेले शब्दाच्या पुढं जाता आलं नाही फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता त्याला संगत वाईटाची होती आणि एवढंच पाठ करा उगज त्यानं माणसं मारू दे तुला काय तुया वाड्यातलं नाही ना हल्लं कोणी मग गपचिप राय काही लोकांनी कीर्तनात अर्धा अर्धा तास रंगवायची ती रावणात झोपडीच्या बाहेर गेला हातात कोटोरा होता सीता बाहेर आली पायपुढं टाक म्हणली उचलली राहू दे अरे तूही सीता बारावीच्या पेपरला गेली अजून नाही आली मग तो रावणाची निदान नेली तरी त्यानं नाही अशा कथा नाही पाठ करायच्या जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या याच्याशी याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला रावण एका मिनिटात मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं याला सीता पळवणं म्हणतात आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे आणि हे 10 इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात माया नावाची सीता ताब्यात येत नाही त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही ही सीता पळवली हे जर असे पूर फट्या पोथ्या ना माझ्या याच्यात बसवा आणि आज तुम्ही मी कशाहून संपलोय त्या बाबडीपासून या बाबडी भोत आपलंय तू जाऊन दाखव मग तू येईन मी इकडली आखी किन पण तुझी जिरीन सावध व्हा नुसती कीर्तन ऐकू नका आमचा झालाय सांगायचा धंदा तुमचा झालाय ऐकायचा धंदा आम्ही निघवले पैसे कमाया आणि तुम्ही लागले जमिनी इकायला सुधारायचं कोणी आता माझ्या पुढं बसले का खरं आहे खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा दिली ठोकून आमच्या चालले जरी अरे बदला बाबा हो आणि हे बदलावाच लागे बदलावाच लागेल काही नाही म्हाताऱ्या माणसांना दोन वाक्य सांगतो मरण्याच्या अगोदर 5-10 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये नावे ठेवून मरा माझं ऐका मला गाढव म्हणा आणि एवढं जर माझं ऐकलं नाही तुम्ही देवळात मराल देवळात आणि म्हातारा देवळात मेलो सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष मिळाला मामजी देवळात मेले हे फक्त मामजीला मारुतीलाच माहिती बाई कसा मिळाला नाही नाही मरण्याच्या अगोदर म्हातारी माणसांना अजून एक सांगतो झोपताना असं झोपत जा आता याला मोकळत ठूत जाऊ नका हा जाऊ शकतो याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला ढग देतील गट नंबर 13 उलट गेला म्हातारा भयान प्रसंग आलाय महाराज भयान नाही आला हां भाषण करणारे लोक ठोकर ध्यानात ठेवा दोन ठिकाणी भाषणं टाळीत जा एक दहाव्यात आणि एक लग्नात दहाव्यातलं भाषण शक्यतो टाळीत जा लय वाईट बोला ते बसले लोक मारा तुम्हाला वाटतं आपण चांगलं भाषण करतो आहे ची वाळूत बसेल मंडळी राहती ना लय वाईट बोला त्या महाराज आता काय झालं तुम्ही बसते नसेल त्यांच्यात
मी कधी मी कधी कधी बसलो मला काय फेटा काढलो कोणी ओळखीत नाही टपक्यात. मी कुठं दहाव्यात बसलो ना खालची इतकी वाईट बोला त्यात, कारण त्यांना आपले सगळे लफडे माहीत. बरं ती कचा कच घोडा लावतात खालून मारा. दहाव्याच्या ठिकाणी एखाद्या जाणकार माणसानं 5 मिनटं बोलावं, सगळ्यांचं आभार मानावं आणि सोडून द्यावं. काय मत आहे तुमचं? बस लग्नांमध्ये भाषणं करीत नका जाऊ. लगामा सगट घोडा सोडितात खालून लोक, लगामसुद्धा काढती नाही घोड्यात. लई वाईट बोला त्या लोक, कारण लोक एकतर वैतागिर राहतात, गरमट मोकार, लग्न वेळेत नाही आणि भाषण करणारे काय ताळ्याव नाही. लग्नातली भाषणं टाळी जा. इंदुरीकर गेल्या का लग्नाला? ते बसलं गर्दीत. इंदुरीकरला काय माहिती लफड्याचं लग्न आहे? पण त्या मांडवातली बोलत होती, चवजाऊनचा थावरला आणि गुलाबजांबू गाले सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे का ना. तेवढ्यात एक जणाने इंदुरीकरचंच नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायची पाळी आली, आता लोक त्यालाही सोडू द्या का. हा लायकीचा उठला म्हणले आशीर्वादाला. याचा कावा लागू पडायचा त्या पुरीला दुसरा तिसरा महिना असेल. लई वाईट बोलत हे टाळी जा महाराज. हे बरं हाताला चौजाची लक्षणं नाही महाराज. बरं लई वाईट बोलत बरं. जेबा ज्याला काहीतरी कळत आहे तो बोलला तर चला. ज्याला बायको ऐकत नाही हातानं चव घालवायची का नाही, आपण मायको बोलायचं आणि त्यांनी गोळा लावायचा. म्हणजे कॉलेज सुटलं, कॉलेज सुटलं, 2-4 कबरे बांड्या पोरी होते शांबड्या बंगार केस कुणीकडं इथल्या फट्टीत चमकी आणि त्यांच्या मागं 2-4 सांड आले वळू. मिश्या विश्या काढेल स्वक्षचा असा घाण वास बंगलात गुचिड्या. आता चौकशी जाती माणसाची पा. ते पोरग त्या पोरीला पाहिलं काय म्हणलं माहिती का? अरे अरे चंद्राचा दिवसा उगला. म्हणजे ही पोरगी कशासारखी? चंद्रासारखी. ती काय म्हणलं माहिती का? अरे चंद्राचा दिवसा उगला. ती पोर नंगाट होती, तिच्या पायी 2-4 पोरांनी कांद्याचं औषध गेलो. ती म्हणली पण घुबडाला दिवस दिसलं कसं? हातानं चव घालवायची लक्षणं नाही काही. याला म्हणायचं घर जाळून कोळशाचं दुकान. काय याला चव घालायचं नाही. सावध राहा महाराज, काळ फार वाईट येणार. आता हे उगच कीर्तन प्रवचन आहे ना, आमच्यासारख्याची कीर्तनं जाऊ द्या. मी मरेल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येऊन ही कीर्तनं थोडीशी सत्य पण ती काळाची गरज. इथं थोडं आकळलं पाहिजे. आता ही कार्टी 10-12 फटकावली पाहिजेत. आता 6 तारखेला 12 ओळू मोकळे होत्या. ही जरा कामाला लावा ना, यांना कांदे उपसा लावा ना, जरा बारीत यायला लावा ना. ही कवर बोंबलं दिंड आहे, 60-70 हजाराची गाडी यायला पेपरला जायला. महाराज परादिसपासून पेपर सुरू झाले 12 आज फिजिक्सचा पेपर आहे. आता बोलू नये, सरकार कंटाळलं कॉफी करू करू म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न करून. शिक्षकाची बी कॅपॅसिटी संपली, बाप कॉफ्या पुरवायला लागलेत पोरांना. कोणाला सुधरायचं मला सांगा. आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप आज होऊ शकतो का त्या पोराचा? कसं शक्य आहे? जो सक्का बाप आहे तो जवळ घेऊन पोऱ्या खान फटीन ना आलाय का? वर्षभर मी तुझी फी भरली, तुला 35 मार्क पाडत नाही, आपल्या घरात यायचं नाही, नापास झालो. कॉफी करतो ना आलाय का तू? मी आयुष्यभर काबाड कष्ट केले बिचारा. माझे कांदे विकायला गेलो तर मी उपाशी उन्हात मार्केटमध्ये बसलो, ना आलाय का तुझी फी भरून तुला मोठं केलं, तुला 35 मार्क पाडत नाही टोणग्या. नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही, आजच यायचं नाही, फळ फटकून टाकला पाहिजे पोरे. 35 मार्क पाडव ना टोणक्या, तुला रिकाम्या जागा 5 मार्काला आहे, जोड्या 5 मार्काला आहे. एका वाक्यात उत्तर आहे. तू करीत काय होता वर्षभर? थोबाड भाई, ही सख्या बापाची लक्षणं आहेत. फटकून टाकलं पाहिजे पोरग. पोरे म्हणले मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घालायचे त्याचे फार. मी करील प्रयत्न बरं. झटकून टाकलं पाहिजे पोरे. हां आणि त्याला खतपाणी आहे ना इकून. हातीलाही इथलंही खताची मोठी गोण. ही म्हणती परीक्षेचा काळ आहे, त्याला बोल नका, तो काही करील. काय करेल तो? ए पप्याची आई, त्यानं काय करायचं ठुलंय. हा काय करील तो? उलटा आईनं म्हणलं पाहिजे अभ्यास कर. आई म्हणती टेन्शन नका देऊ त्याला. मी हेच झालं, आठवड्यातून एकदा पोरगी जवळ घेतली पाहिजे, तिचं कानफाड फोडलं पाहिजे, आठवड्यातून एकदा मुलगी हल्लीच पाहिजे. काही नाही सहज का होईना.
आणि तिचं थोबाड फोडून टाकलं पाहिजे, तिचे हात तपासा, बांगडी नाही का ठेवून द्या दोनचार तिच्या. पुरी रविवारी पोरगी शाळेत जाते आपली, म्हणजे दप्तर भरत आहे का शाळा, म्हणजे तिला दप्तर नको. हां, गुड्डी काय वागती काय आपली पोरगी, तिचे केस तपासा, तिला जवळ घ्या, तिचं थोबाड फोडा, तिच्या मोबाईलचे रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा, तिला कोणाचा फोन येतो हे तपासा, ती कुणाशी किती टाईम बोलली हे तपासा, त्याचे व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नावं नसतात, दत्तू पाटील, विखा पाटील, नाही नाही, त्यांच्या त्या खुणा असतात. खुणा महत्त्वाचा असेल तर वन स्टार, त्याच्यापेक्षा महत्त्वाचा टू स्टार, ज्याच्याबरोबर पळून जायचं थ्री स्टार. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जने सायलेंट असतो तो, फक्त कणवतो घरात, खर खर भर फटका धरून. याला कुठंतरी आवर घातला नाही तर गाव तिथं वृद्धाश्रम सुरू होईल. 70-70 बापाने पोरांना पाणी पाजलंय, वळगा सारंग धरू. आणि हीच खरी या परिवाराच्या दुःखद प्रसंगाला भांगर परिवाराला शुभेच्छा. मला खुणायचं का नाही एक वाजलंय, मला उभं राहिलो भांड राहत नाही मला. मग ह्या कुटुंबावर दुःखद प्रसंगाला जमलेली अतिष्ठ मंत्री परवा, हा संसार वाया जाऊ देऊ नका. गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा. मी तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं नाही. अशी जी रुवा माझी मध्ये झाला कार्यक्रम.